नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे ऊसाचं पीक आहे आणि ही ऊसाची लागण आहे. तर आता तुम्हाला दिसतं ऊसाचं जी फोड ऊस फोडून झाल्यानंतर ही लागण ही डिंब्यावर येते. म्हणजे आपण जे ऊस सरीत लावतो त्यावेळेस त्याच्यानंतर ही लागण डिंब्यावर येते फोडल्यानंतर, कारण मधून ट्रॅक्टरच्या दोन्ही साईडून माती पडते आणि त्यातून ऊसाला भर पडते. ऊसाला अशा वर्षातून दोन भर देतात, कोण तिन्ही देतं, कोण दोन्ही देतं. तर अशा प्रकारे जर ऊसाची चांगल्या प्रकारे जर लागण असेल तर एक चांगल्या प्रकारचं उत्पादन हे शेतकऱ्याला मिळू शकतं. या भरीमुळं काय होतं तर ह्या भरीमुळं ऊसाच्या जी बुडक्याला माती पडते आणि जी इतर जे अन्नद्रव्यही असतात ते ऊसाला मिळतात आणि या भरीमुळं ऊस पडत नाही आणि ऊसाच्या खोडाची चांगल्या प्रकारे वाढ होती, फुटवा चांगला येतो, म्हणजे ऊसाच्या मुळाही तुटतात. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी या भरीमुळं कळतात. आणि भरीच्या वेळेस जे आपण खत घालतो, जसं तुम्हाला दिसतच असेल काही काही ठिकाणी असं पांढरं दिसतंय, तर खत असं बाहेर नाही टाकायचं, तर खत ही म्हणजे मुजलं पाहिजे पूर्णपणे, ही याचं एक विचार करायचा. आणि मित्रांनो, ही तुम्हाला दिसत असेल 86.32 लागण आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे आता ही समोर मोर दिसतात उठताना, तर एकदम बागायती स्थळ असल्यामुळे ऊसाची चांगली वाढ झालेली आहे. तर हे ऊस एक 3 महिन्याचं आहे, 3 महिन्यात चांगल्या प्रकारे ऊसानं ग्रोथ केला आहे, 3 साडेतीन महिन्यात. आणि ही जुनं ऊस आहेत जे पहिले त्याचं तुरा वगैरे टाकलं. तर शक्यतो मित्रांनो ऊसाला तुरा म्हणजे न येणारी ही वापरायची बियाणं, म्हणजे आपल्या 86.32 चालतं त्याला तुरा कमीच येतो, एका दोन असतंय त्यात येत पण तेच आहे, पण त्याला थोडा तुरा वगैरे आलेला आहे. तर मित्रांनो, एक चांगल्या प्रकारे जर आपण सुशिक्षित पद्धतीने जर शेती करायची म्हणली आधुनिक पद्धतीने, तर या शेतीवर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला मी ऊसाच्या आतून बाजूने दाखवतो, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तरी ऊसाचं ही समजा ऊसाचं बुडक्यात तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, तर त्याचं ऊसाचं ही जी ऊस आहे ही कांड्या बांधायला लागलेलं आहे, ती तुम्हाला दिसत असेल ही कांड्या बांधायला लागलेला आहे. तरी बांधताना ज्यावेळेस त्याला ज्या गोष्टींची गरज असते, म्हणजे माती परीक्षण तर करायचंच करायचं, त्याच्याबरोबर जी खतं आपल्या वावरात उपलब्ध नसतेले त्या खतांचं आपण याच्यात उपयोग करून घ्यायचा. म्हणजे काय होतं की तो बुडका एक चांगल्या प्रकारे वाढतो आणि मग ऊस मोठा झाला की तरच त्याचं उत्पादन आहे, नाहीतर उगाच काहीतरी 25-30 कोंब एकत्र येऊन जर ऊसाचं करायचं म्हणलं तर यातून एक चांगलं उत्पादन निघत नाही, ह्यामागचा हा उद्देश आहे. तर मित्रांनो, कमीत कमी 30 खांड्याच्यावर ऊस गेला पाहिजे. म्हणजे समजा ऊसा जर विचार केला तर 1 किलोचं ऊस हा झाला पाहिजे 1 किलोच्या वरती, तर मग समजा एकरात 5000 कमीत कमी रोपं लावली जातात, रोप पद्धतीने लावायचं आणि त्याला 21 फुट वयतात, तर ते 21 फुट वयातलं लास्टपर्यंत जगलं.